मित्रांनो नमस्कार, विदर्भ आय एस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. आणि मी आहे संजय जाधव. आणि एका महत्त्वाच्या घटकाची मित्रांनो आपण चर्चा करतोय. अत्यंत महत्त्वाचा घटक जो टी सी एस पॅटर्नखाली प्रत्येक पाठीमाग झालेल्या सर्व परीक्षांमध्ये तो विचारला गेलेला होता. तत्पूर्वी ही गोष्ट लक्षात घ्या की आपली जी बॅच आहे टी सी एस पॅटर्नखाली जी बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी भरती आहे, कार्यकारी सहाय्यक लिपिक भरती 2024 करता 1846 पदांकरताची भरती आहे, त्या संदर्भातली बॅच मित्रांनो चालू झाली. 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन बॅच आहे. याच्यामध्ये सामान्य ज्ञान तुम्हाला पवन सर घेणार आहेत, मी आहे इंग्रजी भाषा आणि व्याकरणाकरता, अंकगणित जे आहे ते अनिल सर आपले पाहणार आहेत. लवकरात लवकर या बॅचला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. यस, होणाऱ्या सगळ्या घटकांची चर्चा मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि इंग्रजीच्या संदर्भात मी तुमच्यासोबत आहे. आणि आजचा जो आपला घटक आहे म्हणजे अत्यंत महत्त्वाचा घटक, स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळा आपण तयारीला सुरुवात करतो आणि ज्यावेळा टी सी एस पॅटर्न किंवा आय बी पी एस पॅटर्नचा ज्यावेळा मित्रांनो आपण विचार करतो तेवढा हा घटक जो मी इथं लिहिलेला आहे, नाव काय बघा, पॅरा जंबल. ओके, पॅरा जंबल नावाचा जो घटक आहे तो प्रत्येक परीक्षेला, मग टी सी एस पॅटर्न असो किंवा आय बी पी एस पॅटर्न असो, वास्तविकता हा घटक शाळा कॉलेजमध्ये कुठेही असताना आपण बघितलेला नसतो. अरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस या सदराखाली हा घटक आपल्याला बघावा लागतो. वेगवेगळ्या पद्धतीनं या घटकावर प्रश्न फ्रेम केलेले आपल्याला दिसतात. त्या संदर्भातली चर्चा मित्रांनो आपण करणार आहोत. काही शॉर्ट ट्रिक्स आहेत की ज्या शॉर्ट ट्रिक्स आपल्याला कळाल्या तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी आपण 10 सेकंदाच्या आत मिळवू शकतो. त्यासाठी थोडंसं बेसिक ग्रामर जर आपलं पक्कं असेल 100% मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज काढून देऊ शकतात. याच्यात कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. काही प्रश्न मी तुम्हाला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तलाठीची जी भरती झाली होती किंवा म्हाडाची जी भरती झाली होती या संदर्भात मित्रांनो असे पॅरा जंबलचे प्रश्न आणि 2-3 प्रश्न मित्रांनो पॅरा जंबलवर विचारले गेलेले आहेत. त्यामुळे पॅरा जंबलच्या संदर्भात आपण गाफील राहता कामा नये ही बाजू लक्षात घ्या. आणि हा घटक तसा नवीन आहे, कारण मघाशीच मी म्हणालो की शाळा कॉलेजमध्ये अशा पद्धतीच्या घटकाची आपण कधीही तयारी केलेली नसते. पण शॉर्ट ट्रिक जर आपण वापरत गेलो, थोडासा ग्रामरचा भाग आपल्याला माहिती असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्याकरता आपल्याला कुठंही अडचण येणार नाही. आज आपण तयारी करतोय ती पॅरा जंबलच्या संदर्भातले आपण काही घटक बघणार आहोत. ओके, तर त्यासाठी मित्रांनो माझ्यासोबत परीक्षेला आलेले काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बघा की हा एक साधा प्रश्न TCS तलाठी 2023 करता विचारलेला, या 4 अशा पद्धतीनं वाक्य स्प्लिट करून दिलेलं असतं. ओके, लॅक्स ऑफ स्टुडंट्स ऑन ऑल इंडिया बेसिस फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया विच आर हेल्ड अपीयर इन द एक्झामिनेशन्स बाय डिफरंट रिक्रुटिंग ऑर्गनायझेशन्स. 4 पर्याय तुमच्या सोबत आहेत. तुम्ही थोडासा याच्यावर विचार करायचा आहे की कशा पद्धतीनं हे वाक्य जुळवलं जाऊ शकतं, कशा पद्धतीनं या वाक्याला आपण सामोरं जाऊ शकतो. 30 सेकंदाचा वेळ मी मित्रांनो मुद्दाम देणार आहे, कारण अशा प्रश्नाला सामोरं जाण्याकरता वाचनाचं स्पीड मित्रांनो आपल्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून मी सतत सांगत राहतोय, ज्यावेळा तुम्ही ऑनलाईन सेशनला माझ्या अटेंड करत जाल तेवढा सर्वात भर जो मी दिलं देत असतो तो म्हणजे वाचनाच्या संदर्भात. वाचता माणसाला आलं पाहिजे इंग्रजी, थोडंफार काचेन आणि हा सरावाचा भाग आहे. आपण सगळे खेड्यातून असतो, आपल्याला वाचनाची सवय नसते, इंग्रजी भाषेकडे आपलं लहानपणापासून दुर्लक्ष झालेलं असतं. तरीसुद्धा मित्रांनो जर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर विदाऊट इंग्लिश इट इज हायली इम्पॉसिबल. तुम्हालाही माहिती आहे की इंग्रजीशिवाय ते शक्य नाही. दॅट इज वाय यू आर टू रीड रिगोरसली. ओके, जर तुम्ही त्याची रिगोरस प्रॅक्टिस करत गेलात तर या गोष्टी अगदी कळायला सोप्या जातील. उत्तर मित्रांनो तुम्ही हे वाक्य जुळत असताना काय लॉजिक वापरणार आहात आणि कशा पद्धतीनं उत्तर देणार आहात. तुमची वेळ मित्रांनो मी चालू करून देतोय. 30 सेकंड्स आर गिवन टू यू, 30 सेकंदाचा कालावधी तुमच्यासोबत. वाक्य वाचून बघा, काही सुचतं आहे का बघा, आणि न सुचल्यास मी तुमच्यासोबत आहेच. कमा
मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? वाक्य ज्यावेळा तुम्ही वाचता तेव्हा कॉमन गोष्टी जर मित्रांनो आपल्याला लक्षात आल्या तर अशा पद्धतीची वाक्य जुळवायला तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. वाक्य हे बघा की लॅक्स ऑफ स्टुडंट्स, या ठिकाणी म्हटलेलं आहे लॅक्स ऑफ स्टुडंट्स. वाक्याचा कर्ता मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे. आता या कर्त्याला गरज आहे ती म्हणजे क्रियापदाची, येस. त्यामुळे लक्षात ठेवा, वाक्याची सुरुवात जर अशी करून दिली असेल तर मित्रांनो आपल्याला कळालं पाहिजे पहिला आणि शेवटचा भाग दिलेला आहे. थोडंसं समजून घ्या, इट्स नॉट डिफिकल्ट पार्ट, यू कॅन इझिली क्रॅक द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. स्क्रीनवरचा जो प्रश्न आहे तो अगदी सहज सोडवू शकता. पण लक्षात घ्या, पहिला आणि शेवटचा भाग बघा. बाय डिफरंट रिक्रुटिंग ऑर्गनायझेशन्स, ओके, या गोष्टी आपल्याला कळाल्या तर या ठिकाणी लॅक्स ऑफ स्टुडंट्स इज देअर हा कर्त्याचा भाग आहे, याला क्रियापदाची गरज आहे. याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी ॲपियर हे क्रियापद आपल्याला दिसतं आणि यसनं सुरुवात व्हायला पाहिजे, म्हणजे हे सगळे पर्याय तुमचे निघून जातील. मित्रांनो साधं लॉजिक जर तुम्हाला माहिती असेल तर मित्रांनो उत्तर अगदी बरोबर राहणार आहे. यस आर क्यू पी, बघा ॲपियर इन द एक्झामिनेशन्स आर, त्याच्यानंतर हे एक्झामिनेशन्स बघा, हे एक्झामिनेशन्स नाऊन आहे आणि याच्यानंतर हे विच आलेलं आहे. हे विच काय म्हणून आलेलं आहे तर हे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून आलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला तुमचं ग्रामर पक्क असतं, कारण रिलेटिव्ह प्रोनाऊन कधी येतं? नामाच्या नंतर. म्हणजे एक्झामिनेशन इज द नाऊन अँड इट इज फॉलोड बाय दिस विच. त्यामुळे हे विच ह्या एक्झामिनेशनच्या नंतर येईल. ॲपियर इन द एक्झामिनेशन विच आर हेल्ड, हे एक्झामिनेशन्स आहे, हे आर आलेलं आहे, हे एक्झामिनेशनसाठी आलेलं आहे. म्हणजे लॉजिकली वाक्य ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जातो त्या टाइम एव्हरी पॅरामीटर कॅन बी चेक्ड, एव्हरी कॉम्पोनंट कॅन बी चेक्ड. तुम्ही सगळे कॉम्पोनंट अगदी व्यवस्थित बघू शकता. या ठिकाणी मला कळालं की हा सब्जेक्ट आहे, दॅट इज वाय इट नीड्स अ वर्ब, दॅट इज वाय यस इज देअर. या ठिकाणी एक्झामिनेशन्स आहे, हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, हे रिलेटिव्ह प्रोनाऊन ह्या नाऊनला जोडून घेतल्यानंतर दिस इज इन प्ल्युरल फॉर्म, दॅट इज वाय आर इज ओवर हिअर, हे एक्झामिनेशन्स आर हेल्ड. म्हणजे इथं आपल्याला चट दिशी कळतं की यस नंतर आर पाहिजे. बेसिक स्ट्रक्चर मित्रांनो पुन्हा सांगतो की जर बेसिक स्ट्रक्चर वाक्याची आपल्याला अशी व्यवस्थित पाहता आली अँड दिस इज जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस, नथिंग एल्स. यू आर टू प्रॅक्टिस दिस अँड यू विल डेफिनेटली क्रॅक एव्हरी क्वेश्चन कन्सर्न विथ द पॅराझेम्बल. लक्षात येतंय का बघा की ज्या वेळेला आपण अशा पद्धतीच्या एक 100 प्रश्न ज्यावेळेला आपण असे सोडवून घेतो मित्रांनो त्यावेळेला आपल्याला कळतं की वाक्याकडं बघायचं कसं आहे. वाक्याकडं बघण्याची मित्रांनो आपली स्वतंत्र अशी नजर तयार होते आणि ही नजर मित्रांनो परीक्षेला उपयोगी ठरते. हिअर इज द एक्झामिनेशन, दिस इज अ रिलेटिव्ह प्रोनाऊन, दिस इज इन प्ल्युरल फॉर्म, दॅट इज वाय आर इज ओवर हिअर. उत्तर 100% मित्रांनो डी असणार आहे. बघा यस आर क्यू, त्यानंतर विच आर हेल्ड फ्रॉम ऑल ओवर इंडिया, म्हणजे इथं आपल्याला कळतं की क्यू आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पी ऑन ऑल इंडिया बेसिस बाय डिफरंट रिक्रुटिंग ऑर्गनायझेशन्स. म्हणजे एक गोष्ट आपल्याला कळा आणि हे आर हेल्ड जे आहे मित्रांनो, आर हेल्ड हे जे आहे हे पॅसिव्ह स्ट्रक्चर्स आहे. एक्झामिनेशन विच आर हेल्ड हे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. म्हणजे अशा बारीक 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 गोष्टी ज्यावेळा आपण बघत जाऊ त्यावेळा एरर डिटेक्शनचे प्रश्न आपले क्लिअर होतील, पॅराझेम्बलचे प्रश्न आपले क्लिअर होतील. म्हणजे एकाच प्रश्नाच्या माध्यमातून आपण कितीतरी गोष्टी ग्रॅमॅटिकली शिकू शकतो हे मला सांगायचं आहे. बोललेला मुद्दा कदाचित तुम्हाला कळालेला आहे का बघा की हे प्रश्न एकच आहे पण या एका प्रश्नावर 10 मिनिटंसुद्धा चर्चा होऊ शकते. द स्टुडंट्स इज इन प्ल्युरल फॉर्म, दॅट इज वाय वर्ब मस्ट बी इन प्ल्युरल फॉर्म, दॅट इज वाय ॲपियर इज ॲब्सोल्युटली करेक्ट. स्टुडंट्स ॲपियर, ओके, हे प्ल्युरल आहे, हे क्रियापद आहे, हे अगदी बरोबर. एक्झामिनेशन्स इज इन प्ल्युरल फॉर्म, दॅट इज वाय आर इज ओवर, एक्झामिनेशन्स आर हेल्ड, दिस इज अ पॅसिव्ह स्ट्रक्चर. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी बाय आलेलं आहे. बघा बाय हे कशाला दाखवतं? पॅसिव्ह स्ट्रक्चरला दाखवतं. म्हणजे हे संपूर्ण वाक्य मित्रांनो पॅसिव्ह स्ट्रक्चरचं आहे हेही आपल्याला कळायला चालू होतं. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याकडं बघण्याची, त्याचं ॲनालिसिस करण्याची, आणि त्यासाठी मी शब्द कायम वापरत असतोय मित्रांनो, तो म्हणजे की पोस्टमार्टम. वाक्याचं ज्याला पोस्टमार्टम करता येतं, वाक्याचं ज्याला ॲनालिसिस करता येतं, वेगवेगळे कंपोनंट्स कशा पद्धतीनं वाक्यात आलेले आहेत हे ज्याला बघता येतं, यू कॅन क्रॅक एनी एक्झाम. तो माणूस कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकतो. इट रिक्वायर्स अ पेशन्स अँड सिन्सिअरिटी. याला फक्त एकच गोष्टीची गरज आहे, यू नीड टू हॅव द पेशन्स अँड द सिन्सिअरिटी. जर तुमच्याकडे सिन्सिअरिटी असेल, पेशन्स असेल, समजून घेण्याची कुवत मित्रांनो एका दिवसात तर डेव्हलप होणार नाही. हा विषय निग्लेक्टेड आहे. मलाही माहीत आहे की तुम्ही सगळे खेड्यापाड्यातून आपण शिकत राहतो, असे प्रश्न आपण कधी बघितले नाहीत, वाचताही आपल्याला येत नाही, कारण वाचनाचा असला आपला अभाव असतो.
पण मित्रांनो, एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू पुट युअर ऑल सिन्सॅरिटी. जर तुम्ही सगळी सिन्सॅरिटी, हार्डवर्किंग जर तुम्ही असाल, अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला कुठेही अडचण येणार नाही. आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, एक टीम म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. इंग्रजीला घाबरायची अजिबात गरज नाही. अँड आय एम फ्रॉम द रुरल एरिया, मी सुद्धा ग्रामीण भागातून आहे, बट आय कॅन रीड दिस व्हेरी फ्लुएंटली. हे फ्लुएंटली मी वाचू शकतो बिकॉज आय पुट माय सेल्फ विथ अ रिगरस प्रॅक्टिस. हे प्रॅक्टिसशिवाय होत नाही. म्हणून सतत लक्षात ठेवा, नथिंग इज डिफिकल्ट, बट यू हॅव टू प्रॅक्टिस मोर, मोर अँड मोर प्रॅक्टिस डेफिनेटली लीड यू टुवर्ड्स द सक्सेस. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पण इसी के साथ. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. 30 सेकंदाचा पुन्हा एकदा मी तुम्हाला वेळ देणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढायचा प्रयत्न करणार आहात. उत्तर काढत असताना गडबड अजिबात करायची नाही, प्रश्न वाचून बघायचा आहे. इट इज आर नॉट बट टू बी अ न्यूज रीडर, द हिंदी फिल्म इंडस्ट्री लिडिंग ऍक्टर वॉज वन्स डिसमिस्ड फॉर क्लोज टू अ डेकेड ऑन ऑल इंडिया रेडिओ. देर आर 4 ऑप्शन्स, आपके पास 30 सेकंड्स है और आपको जवाब देना है. यस, कम ऑन, गो फॉर दिस क्वेश्चन नाउ. यस मित्रांनो, उत्तर काढण्यासाठी दिलेला वेळ तुमचा संपलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढण्यासाठी काय लॉजिक वापरणार आहात. सुरुवात कशी झाली बघा. TCS तलाठी 2023 करताचा मित्रांनो हा प्रश्न, हा प्रश्न सोडवत असताना लॉजिक ज्याचं पक्क, ज्याला वाचनाची सवय आहे, त्याला कळू शकतं की या ठिकाणी वाज आलेला आहे. यस, याचा अर्थ हे क्रियापद आहे, हे कुठंतरी आपल्याला आपल्याला कर्त्याला जोडावं लागेल. मग वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं, ऑन ऑल इंडिया रेडिओ. न्यूज रीडर कुठं असतो मित्रांनो, न्यूज रीडर हा ऑन ऑल इंडिया रेडिओवर तो काम करतो. याचा अर्थ पी हे आहे, हे शेवटी यायला पाहिजे, कारण पहिला आणि शेवटचा वाक्याचा भाग स्थिर ठेवलेला आहे. पी मस्ट बी ॲट द लास्ट. ओके, टू बी अ न्यूज रीडर ऑन ऑल इंडिया रेडिओ, म्हणजे हे पी शेवटी पाहिजे. एक लॉजिक मित्रांनो तुमचं व्यवस्थित असेल तर प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येतं. मित्रांनो मी काय बोलतो हे कळतोय का? देर इज अ लॉजिक, म्हणजे वाक्य वाचनाची सवय. हा शेवटचा भाग कुठं पाहिजे, टू बी अ न्यूज रीडर ऑन ऑल इंडिया रेडिओ, म्हणजे पी लास्टला पाहिजे, कारण पीला लागून मग हे असा 6 नंबरचा भाग या ठिकाणी दिसेल. पीचा ऑप्शन याच ठिकाणी आहे. मित्रांनो कळालंय का बघा, आय एम गिव्हिंग यू द लॉजिक टू आन्सर द ऑल सच क्वेश्चन्स. देर इज अ नो नीड टू रीड दिस ऑल द थिंग्स, यू हॅव टू डेव्हलप द लॉजिक. इफ यू डेव्हलप द लॉजिक यू कॅन आन्सर द क्वेश्चन इन जस्ट 10 सेकंड्स. 10 सेकंदात मित्रांनो हे उत्तर काढता येणं शक्य आहे, बट याला मित्रांनो थोडीशी प्रॅक्टिस केला अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढायला मित्रांनो कुठंही अडचण येणार नाही. बघा हा TCS तलाठी 2023 करताचा प्रश्न, 10 सेकंदात उत्तर, आणि हे अगदी बरोबर आहे. क्यू न सुरुवात होईल कशी बघा. बिलीव इट ऑर नॉट बट द हिंदी फिल्म इंडस्ट्री लिडिंग ऍक्टर, त्याच्यानंतर यस फॉर क्लोज टू अ डेकॅड, त्यानंतर आर वॉज वन्स डिसमिस्ड. हे वॉज कुणासाठी आलेलं आहे, हे लीडिंग ॲक्टरसाठी आलेलं आहे. लीडिंग ॲक्टर वॉज वन्स डिसमिस्ड, अमिताभ बच्चन यांच्यावर हे मित्रांनो वाक्य आलेलं आहे, कारण ते ज्यावेळेला रेडिओवर, ज्यावेळा ऑल इंडिया रेडिओवर जॉब मागायला गेले होते त्यावेळेला त्यांना रिजेक्ट केलेलं होतं, त्या संदर्भातलं वाक्य आहे. लीडिंग ॲक्टर म्हटलं आहे बघा, लीडिंग ॲक्टर वॉज वन्स डिसमिस्ड, म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य ज्यावेळा आपण बघत जातो त्यावेळा मित्रांनो आपल्याला कळू शकतं की कशा पद्धतीची उत्तरं आपण काढू शकतो. क्यू एस आर पी इज द करेक्ट ऑप्शन फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. कळालं असावं की मी काय बोलायला लागलोय. हे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत मित्रांनो. हां, थोडंसं अवघड जाऊ शकतं, कारण हे आपण कधी बघितलं. डेकॅड, हा डेकॅड हा शब्द लक्षात ठेवा, 10 वर्षाचा कालावधी जो असतो त्याला डेकॅड म्हणतात, लक्षात ठेवा 10 वर्षाचा. हे वन वर्डला सुद्धा बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. वन वर्डच्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. नवीन नवीन शब्द, नवीन नवीन गप्पा, आणि या गप्पांमधून ज्यावेळा माणूस मित्रांनो इंग्रजी शिकायला चालू करतो त्यावेळा तो खऱ्या अर्थानं समृद्ध व्हायला सुरुवात करतो. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर, आपके पास 30 सेकंड्स है, यू हॅव टू रीड द क्वेश्चन. 4 ऑप्शन्स आर ओवर हिअर, ए बी सी अँड डी, सही जवाब आपको देना आहे. नेक्स्ट स्टॉप लेईंग इन द सेंटर ऑन अ बे वॉज अ पोर्ट दॅट आवर शिप हॉल्टेड ॲट इन साउथ वॉल्स. नाव 4 ऑप्शन्स, आपके पास 4 विकल्प आहे, सही जवाब आपका समय शुरू हो चुका है. कम ऑन.
यस मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काढण्याकरता साधं लॉजिक जर तुम्हाला कळालं तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज येऊ शकतं. कसं काढू शकता बघा. टीसीएसचाच प्रश्न, तलाठी 2023 करताचा हा प्रश्न परत एकदा आपण चर्चेला घेतलेला आहे. बघा, वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की वाक्य वाचल्यानंतर याचा हा शेवट आहे, स्टॉप इज दॅट राईट. आणि इथं हा एक शेवट आहे, इन साऊथ वाल्स इज दॅट राईट. ओके, द फर्स्ट अँड द लास्ट पार्ट राईट. आता या ठिकाणी स्टॉप हे नाऊन आहे आय थिंक. ओके, हे नाऊन लेईंग इन द सेंटर ऑफ अ बे वॉज अ पोर्ट दॅट आवर शिप हॉल्टेड ॲट. स्टॉप हे नाऊन आहे मित्रांनो. ह्या नामाला लागून रिलेटिव्ह प्रोनाऊन यायला हवं, त्यामुळे या ठिकाणी यसनं सुरुवात व्हायला पाहिजे. हे जर आपल्याला कळालं तर उत्तर मित्रांनो बी किंवा सी पैकी काहीतरी असणार हे आपल्याला कळतं. म्हणजे ही बाजू लक्षात घ्या, रिलेटिव्ह प्रोनाऊन हे महत्वाची भूमिका बजावतं, क्रियापद हे महत्वाची भूमिका बजावतं पॅराजंबलचा प्रश्न सोडवत असताना. हे जर तुमच्या लक्षात आलं तर मित्रांनो उत्तरं काढत असताना पहिला भाग आणि शेवटचा भाग हा जर आपल्याला जुळवता आला आणि त्याच्या अनुषंगानं वाक्याकडं बघण्याची कुवत आणि नजर तयार झाली, यू कॅन क्रॅक द क्वेश्चन इझिली. तुम्ही तो प्रश्न अगदी इझिली सोडवू शकता. इट जस्ट रिक्वायर्स अ प्रॅक्टिस, नथिंग एल्स. याला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे मित्रांनो, बाकी कशाची नाही. हळूहळू का असणार या सगळ्या गोष्टी कळायला चालू होतील. आणि मी यूट्यूबवर तुमच्यासोबत दररोज असणार आहे मित्रांनो, दररोज तुमच्याशी या संदर्भातली चर्चा करत जाणार आहे. कारण मलाही माहीत आहे की हे खेड्यापाड्यातून असणाऱ्या मुलांसाठी खूप अवघड जातं, पण अवघड मित्रांनो काहीच नाही. रिलेटिव्ह प्रोनाऊनचा मी या ठिकाणी विचार केला. स्टॉप इज देअर, दॅट इज द रिलेटिव्ह प्रोनाऊन, इट मस्ट बी कनेक्टेड विथ दिस नाऊन. यसनं सुरुवात, त्यामुळे एकतर सी पर्याय असेल किंवा बी. दॅट आवर शिप हॉल्टेड ॲट. ओके, बे ऑफ अ बे, बे म्हणजे समुद्र किनारा, लक्षात ठेवा हे माहिती असणं. बे कुठला? इन साऊथ वॉल्स. त्यामुळे क्यू लास्टला असणं गरजेची गोष्ट, कारण या ठिकाणी आपल्याला कळतं बे इन साऊथ वॉल्स, बे इज देअर इन साऊथ वॉल्स. त्यामुळे याचा अर्थ क्यू शेवटी पाहिजे. क्यू या ठिकाणी शेवटी आहे. एस आर पी क्यू इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे लॉजिकली विचार करत असताना आपण वाक्याचा असणारा शेवट काय आहे, वाक्याची सुरुवात कशी झालेली आहे, शेवटी दिलेला भाग कसा आहे, या सर्व गोष्टी जर बघत गेलो तर आपल्याला सहज उत्तर काढता येतं. हे दोन ऑप्शन्स तुम्हाला कशासाठी दिलेले असतात, हा एक नंबरचा भाग आणि हा सहा नंबरचा भाग, हा कशासाठी दिलेला असतो तर तुम्हाला त्यांना उत्तरापर्यंत पोहोचवायचं असतं. बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज आहे की बाबा आम्हाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी मित्रांनो प्रश्न दिलेला नाही, तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचण्याकरता काहीतरी क्ल्यू मिळावा म्हणून एक नंबरचा पर्याय आणि सहा नंबरचा पर्याय दिलेला असतो. जेव्हा एक नंबरचा पर्याय दिलेला असतो तेव्हा एक नंबरला जोडून येणारं वाक्य बघण्यासाठी पहिल्यांदा एक नंबरच्या वाक्याचा ॲनालिसिस केल्यानंतर शेवटचा भाग बघितल्यानंतर आपल्याला कळायला हवं की याच्यानंतर काय येऊ शकतं. आणि या सहा नंबरच्या भागाकडे बघितल्यानंतर आपल्याला कळायला हवं की याच्या आधी काय येऊ शकतं. लॉजिकली या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या तर आपण हे इन आहे राईट, हे इन, हिन हे प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन ज्या वेळेला असतं त्यावेळेला इन अ बे, ओके, ऑफ अ बे इन साऊथ वॉल्स, म्हणजे हे आपल्याला कळतं की या ठिकाणी हे नाऊन आहे, हे इन आहे. इनच्या नंतर या ठिकाणी हे नाऊन आपल्याला दिसतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण वाक्याचा विचार करत गेलो की अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढता येणं सोपं जाणार आहे. मला नाही वाटत की थोडंसं समजून घ्यायला नवीन घटक असल्यामुळे थोडंसं अडचणीचं ठरू शकतं, बट यू कॅन ट्राय फॉर दिस. यस, गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल स्क्रीन पर आपके लिए. यस, जस्ट अ मिनिट. यस, ये रहा आपके लिए अगला सवाल. टीसीएस तलाठी 2023 करताच प्रश्न. परत एक वेळा त्यांनी पी क्यू आर एस अशा पद्धतीचे ऑप्शन्स तुमच्यासोबत दिलेत. चार विकल्प तुमच्यासोबत आहेत, ए बी सी अँड डी, और आपको जवाब देना आहे. द किंग अँड हिज four sons believed that when they were riding in a royal procession were killed. 30 seconds are given. 30 second tumcha sobat ahet, uttar dyaycha prayatna karaycha ahe. Buguya tumhi kashi ya vakyachi julva julav karta. Come on. यह समय समाप्ति की घोषणा. जवाब क्या हो सकता है? पॅसिव्हची रचना ज्याला व्यवस्थित माहिती आहे मित्रांनो त्याला या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येईल. इट इज
वाक्याची सुरुवात बघा कशी झालेली आहे. इट इज नाउ इट इज द किंग अँड हिज फोर सन्स बिलीव्हड दॅट. इट इज बिलीव्हड दॅट हे तर आपल्याला कळायला हवं. दिस इज अ पॅसिव्ह स्ट्रक्चर. इट इज बिलीव्हड दॅट क्यू न सुरुवात व्हायला पाहिजे. क्यूचा ऑप्शन आपल्याकडे दोन ठिकाणी मित्रांनो दिसतो. दिस टू ऑप्शन्स आर गॉन नाउ. ओनली टू ऑप्शन्स आर लेफ्ट विथ यू. सी अँड डी इज देअर. क्यू पी आर एस इज देअर अँड क्यू पी एस आर इज देअर. विच वुड बी द करेक्ट. नाव सी दिस वॉट हॅपन्स ओवर हिअर. येस पी क्यू आर एस इथं म्हटलं आहे द किंग्स अँड हिज फोर सन्स. ओके द किंग अँड हिज फोर सन्स हा झाला कर्ता आणि याच्यानंतर वर किल्ड म्हणजे पी नंतर यस पाहिजे. पी नंतर यस पाहिजे. द किंग अँड हिज फोर सन्स वर किल्ड. पी यस पाहिजे. या ठिकाणी पी यस चा पर्याय आपल्याला बघावा लागेल. पी यस चा पर्याय मित्रांनो या ठिकाणी कुठे दिसू शकतो तर पी यस चा पर्याय मित्रांनो या ठिकाणी दिसतो. ऑप्शन इज द लास्ट वन. ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे या गोष्टी हे मी या ठिकाणी पी नंतर मी यस घेतलं कारण हे मला कळालं की फोर सन्स वार. फोर सन्स वार. फोर सन्स वार. यस मित्रांनो उघडा डोळे बघा नीट. तर अशा पद्धतीनं ज्यावेळा आपण इथं पॅसिव्हची रचना या ठिकाणी फोर सन्स वार किल्ड म्हणजे पी नंतर यस ही गॉट द पॉइंट. नाऊ पी एस इज वॉरियर. क्यू पी एस आर इज देअर. लास्ट वन इज द करेक्ट ऑप्शन. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. याला दुसरं काहीच लागत नाही मित्रांनो. प्रत्येक परीक्षेला मित्रांनो अशा पद्धतीनं पॅराजम्बलचे प्रश्न आहेत. जर आपण अशा पद्धतीचे 100 प्रश्न सोडवून घेतले तर यू विल गेट द आयडिया. यू विल गेट द लॉजिक. यू विल गेट द शॉर्ट ट्रिक्स. अँड दीज ट्रिक्स विल डेफिनेटली विल बी अप्लायड वेन द एक्झाम इज दॅट. ज्यावेळा अशी परीक्षा असेल त्यावेळा ह्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला वापरता येणं शक्य आहे. त्यासाठी तुम्ही कोर्सचा विचार करू शकता. त्या कोर्समध्ये मित्रांनो मी दररोज पॅराजम्बलचे प्रश्न घेत राहतोय कारण हे डेव्हलप व्हायला हवं. हे मी पुन्हा सांगतोय की हे डेव्हलप जर तुम्ही करत गेलात आणि हे तुम्हाला आय बी पी एसला सुद्धा उपयोगाचं आहे. टी सी एस पॅटर्नखाली उपयोगाचं आहे कारण आय बी पी एस पॅटर्नखाली सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात जे पॅराजम्बलच्या संदर्भात असतात. वाक्याच्या रचनेच्या संदर्भात असतात. आणि दिस इज जस्ट अ टेक्निक. वाक्याचं अनालिसिस ज्याला करता येतं ज्याला वाक्यातले कंपोनंट्स व्यवस्थित कळतात यू कॅन डेफिनेटली क्रॅक द क्वेश्चन. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल आपके लिए इसी के साथ. यस मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय सुचतं. 30 seconds आर गिवन टू यू. जस्ट 30 seconds. यू आर टू रीड द क्वेश्चन. येस रिडिंग बुक्स इज अ हॅबिट बट ऑल्सो एनलार्जेस द माइंड बिकॉज इट इज नॉट ओनली इन्क्रीजेस नॉलेज विच मस्ट बी कल्टिवेटेड बाय एव्हरीबडी. 4 options, 4 विकल्प. 30 seconds आर देअर. पी क्यू एस आर. पी क्यू आर एस. पी एस आर क्यू अँड एस आर पी क्यू इज देअर. 30 seconds आर विथ यू नाव. जस्ट आन्सर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. कम ऑन. Very simple question. If you have a logic, you can definitely answer the question in just 10 seconds. यस मित्रांनो 30 सेकंदाचा वेळ संपलेला आहे. समय समाप्ती की घोषणा. आता उत्तर काढत असताना एक लॉजिक तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये शिकवल्याचं आठवत असावं. नॉट ओनली बट अल्सो. यस नॉट ओनली बट अल्सो इज दॅट राईट. हे तर शाळा यासाठी आपली भरली होती. नॉट ओनली बट अल्सो शिकलो नाही अशी शाळाच भरली नाही. नॉट ओनली बट अल्सोचा जर ऑप्शन आपल्याला माहिती असेल तर मित्रांनो उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. बघा या ठिकाणी नॉट ओनली आहे राईट. याचा अर्थ बट अल्सो सुद्धा असायला पाहिजे. रिडिंग बुक्स इज अ हॅबिट बट अल्सो म्हणजे आर नंतर क्यू पाहिजे. नॉट ओनली बट अल्सो इज देअर. आर अँड क्यू मस्ट बी कंबाईंड. आर क्यू कुठं दिसतं ते आपल्याला बघावं लागेल. आर क्यू इज देअर. नो आर क्यू इज ओवर हिअर. ओके क्यू आर इज देअर. नो यस इथंच मित्रांनो आर क्यू आहे. अँड दिस इज युअर ऑप्शन. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. वाक्य मी पूर्ण बघितलं सुद्धा नाही बट आय नो द क्ल्यू दॅट नॉट ओनली इज कंबाइंड विथ द बट अल्सो. द स्टेटमेंट आय नीड टू रेकग्नाइज अँड इफ आय रेकग्नाइज दॅट पार्ट आय कॅन डेफिनेटली गेट द करेक्ट ऑप्शन. नो इश्यूज एट ऑल. माझ्या मते हे कळालं असावं की मी काय बोलालो काय बोलतोय की अशा पद्धतीनं प्रश्नाची उत्तरं काढत असताना साध्या लॉजिकच्या गोष्टी जर मला माहिती असतील तर 100% मित्रांनो 80% मार्क अगदी सहज मिळून जातात. ग्रामर थोडंसं पक्क, थोडंसं लॉजिक पक्क आणि अशा पद्धतीनं जर आपण तयारी करत गेलो तर उत्तरं मित्रांनो 10 सेकंदाच्या आत निघतात. पॅराजम्बलवरची मला सांगायची गरज नाही. तुम्हाला कळालं असावं की मी उत्तरं कशा पद्धतीनं तुम्हाला सांगा लागलो आहे हे कळायला चालू झालेलं असेल. अगला सवाल इसी के साथ स्क्रीन पर ये रहा.
TCS तलाटी 2023 करताचा प्रश्न, ही सेड दॅट दोज हू 30 सेकंड्स आर गिवन वूड मिस अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम टू बी प्लेड बिटवीन टू फेमस टीम्स वूड नॉट अकंपनी अस. चार विकल्प आपके साथ, क्यू आर पी एस, एस क्यू आर पी एस पी, क्यू आर एंड लास्ट इज एस आर पी क्यू इज दैट. यस, विच वन इज द करेक्ट वन? मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळायला चालू हवं की काय समजतं या वाक्यातून. आपण बघितलं तर साधी गोष्ट तुमच्या सहज लक्षात येईल की रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, राईट? आणि रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या नंतर क्रियापदाची गरज, या ठिकाणी दोज आलेला आहे. ही सेड दॅट दोज हू वूड नॉट अकंपनी अस, जे आमच्या सोबत जाणार नाहीत, वूड मिस अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम टू बी प्लेड बिटवीन टू फेमस टीम्स, हे तर होणार नाही. वूड नॉट अकंपनी अस, यस न सुरुवात व्हायला पाहिजे. वूड मिस अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम, ही वाक्याची सुरुवात होणार नाही. ओके, ही सेड दॅट दोज हू वूड नॉट अकंपनी अस. अकंपनी या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो सोबत जाणे, जे आमच्या सोबत जाणार नाहीत. यस न सुरुवात व्हायला हवी. ओके, अस. ओके, वूड मिस व्हेरी इंटरेस्टिंग गेम, म्हणजे हे परत वूड, म्हणजे दोन वाक्य या ठिकाणी घेतलेत हूच्या नंतर, म्हणजे यस नंतर पी पाहिजे. यस नंतर पी, मित्रांनो हाच पर्याय दिसतो. उत्तर तुमचं यायला पाहिजे ते म्हणजे यस पी क्यू आर. वाक्य बघा, ही सेड दॅट दोज हू वूड नॉट अकंपनी अस वूड मिस अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम टू बी प्लेड बिटवीन टू फेमस टीम्स. टू बी प्लेड बिटवीन, प्लेड बिटवीन, प्लेड बिटवीन क्यू आर, यस क्यू आर इज वॉरियर. टू बी प्लेड बिटवीन, प्लेड बिटवीन टू फेमस टीम्स, म्हणजे हे लॉजिक सुद्धा तुमचं चालू शकतं. क्यू आर, क्यू आरचा पर्याय आपल्याला बघावा लागतो आणि हा क्यू आरचा पर्याय ॲब्सोल्युटली करेक्ट हो हिअर. दॅट इज वाय यू कॅन गो विथ द सी ऑप्शन. माझ्या मध्ये मी बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचत असावं. तुम्ही माझ्या सोबत नाही आहात, मला तुम्ही दिसत नाही आहात, पण लॉजिक जे तुमच्याशी मी शेअर करायला लागलोय ते कदाचित कळत असावं. मित्रांनो, ही फ्लुएन्सी किंवा अशा पद्धतीचं इंग्रजी येण्याकरता थोडीशी प्रॅक्टिस जर आपण करत गेलो तर यू कॅन क्रॅक द क्वेश्चन कन्सर्न विथ द पॅराझेम्बल. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाव. यस मित्रांनो, बघा, चर्चिल ऑब्झर्व दॅट, सी द स्टेटमेंट नाव. चर्चिल ऑब्झर्व दॅट द इम्प्रेसिव्ह अँड इन्स्पायरिंग स्पेक्टॅकल डिस्प्लेड द विगर अँड इफिशियन्सी ऑफ द सिव्हिल डिफेन्स फोर्सेस ऑफ लंडन ही हॅड विटनेस्ड इन हायड्रा पार्क दॅट मॉर्निंग. यस नाव द फोर ऑप्शन्स आपके साथ, चार ऑप्शन्स तुमच्या सोबत आहेत, ए बी सी अँड डी. सही जवाब आपको देना आहे, 30 सेकंड्स आपके पास आहे. कम ऑन, गो फॉर दिस क्वेश्चन नाव. यस मित्रांनो, उत्तर काढत असताना इथं लॉजिक तर पाहिजेच, पण थोडासा अभ्यास असेल तर उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. इथं एक गोष्ट तुमच्या कळाली असावी की चर्चिल ऑब्झर्व्ड हे वाक्य, इथं हे दॅट हे कंजंक्शन, राईट? इथं एक संपूर्ण वाक्याची गरज आहे. तुमच्या लक्षात आलं असावं दॅट हे कधी येतं, वाक्याच्या मध्ये येतं, दॅटच्या नंतर एक संपूर्ण वाक्य पाहिजे. आता हे वाक्य मी कसं घेऊ शकतो बघा. चर्चिल ऑब्झर्व्ड दॅट द इम्प्रेसिव्ह अँड इन्स्पायरिंग स्पेक्टॅकल ही हॅड विटनेस, पी नंतर मित्रांनो यस पाहिजे. पी नंतरचा यसचा पर्याय आपल्याला घ्यावा लागेल. पी एसचे पर्याय आपल्याकडे दोन आहेत, हे आपल्याला कळालं असावं. पी एस म्हणजे बघा, द चर्चिल ऑब्झर्व दॅट द इम्प्रेसिव्ह अँड इन्स्पायरिंग स्पेक्टॅकल ही हॅड विटनेस्ड इन हायड्रल पार्क दॅट मॉर्निंग. ओके, आता यानंतर बघा, इफिशियन्सी ऑफ म्हणजे क्यू आर, इफिशियन्सी ऑफ, राईट? इफिशियन्सी कोणाचे? विगर अँड इफिशियन्सी ऑफ द सिव्हिल डिफेन्स फोर्सेस ऑफ लंडन. क्यू आर पाहिजे. क्यू आरचा पर्याय मित्रांनो हाच दिसतो या ठिकाणी आपल्याला. उत्तर निश्चित मिळतं ते म्हणजे सी. म्हणजे वाक्य बघत असताना
त्या भागाचा शेवट कसा झालेला आहे, हा शेवट मला कुणाशी जोडता येईल, आलेलं कंजंक्शन काय आहे, त्या कंजंक्शन नंतर मला वाक्य कसं टाकता येईल, या बारीक सारीक गोष्टी ज्यावेळा मित्रांनो आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात, आणि मी पुन्हा हे सतत सांगत असतोय, दिस इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस, दिस इज नॉट अ वन डे गेम, इट रिक्वायर्स अ सिरीज ऑफ डेज, याला खूप दिवस लागू शकतात, पण टप्प्याटप्प्यानं ज्यावेळेला आपण चर्चा करत जात जातो त्यावेळेला मित्रांनो आपल्याला काय पक्कं होतं, तर आपली पक्की होते मित्रांनो नजर. अशा पद्धतीचं इंग्रजी तुम्ही कधी शिकला नसाल की अशा पद्धतीनं ही नजर पक्की करत जाणं, वाक्याकडं बघणं, शब्द बघणं, शब्दाची रचना कशी आहे ते बघणं, आणि अशा पद्धतीनं, आणि हेच परीक्षेला आहे, म्हणजे हे सोडून तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमचा रिझल्ट येऊ शकत नाही. इंग्रजीतले मार्क्स जर बघितले तर 25 पैकी आणि 50 पैकी 25 पैकी 10 नाहीतर 8 असतात मित्रांनो. 100% मित्रांनो 80% to 90% मार्क आपण मिळवू शकतो जर तुम्ही मी सांगितलेली सगळी मेथड फॉलो करत गेलात तर. येस, आणि हे अशा पद्धतीने शिकायला थोडासा वेळ लागू शकतो, पण लक्षात घ्या आयुष्यात आपण ज्या विषयाला कधी वेळच दिला नाही त्यासाठी थोडा वेळ ज्यादा लावा द्यावा लागेल. इतकी मानसिकता जर तुमची तयार असेल 100% आम विथ यू, मी तुमच्यासोबत आहे, त्यामुळे हळूहळू का असेना या सगळ्या गोष्टींना तुम्ही सामोरं जाणार आहात आणि अशा पद्धतीचे प्रश्न सहज पद्धतीनं तुम्ही सोडवणार आहात. येस, अगला सवाल इसी के साथ, सी दिस वन, काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असावं, तुम्ही जुळवणार आहात कसं. द कॅन्डिडेट विल बी एक्सपेक्टेड टू हॅव अँड विल बी रिस्पॉन्सिबल अ कमिटमेंट ऑन ॲप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च फॉर डेव्हलपमेंट मेथड प्रोड्यूस प्रॉडक्ट्स ऑफ इन द इमर्जिंग यस फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी. 4 पर्याय तुमच्यासोबत, 30 सेकंदाचा वेळ, कमॉन, आपके पास कोई लाईफलाईन नाही. मित्रांनो समय समाप्ती की घोषणा, जवाब क्या हो सकता है इस बार. वाक्य वाचून बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कळायला हवं की कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. येस, या प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळतं द कॅन्डिडेट विल बी एक्सपेक्टेड टू हॅव. ओके, या ठिकाणी मित्रांनो एका ऑब्जेक्टची आपल्याला गरज आहे. ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट हा नाऊन असतो, त्यामुळं या ठिकाणी क्यू न सुरुवात व्हायला हवी. या ठिकाणी द कॅन्डिडेट विल बी एक्सपेक्टेड टू हॅव अ कमिटमेंट टू ॲप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च, म्हणजे क्यू न सुरुवात, तर हा पर्याय मित्रांनो निघून जाईल. ओके, आता दुसरं बाब जर आपण बघितली, फॉर डेव्हलपमेंट मेथड्स प्रॉडक्ट्स ऑफ इन द इमर्जिंग फील्ड. इमर्जिंग फील्ड, उदयाला येणारी, इमर्जिंग याचा अर्थ आहे मित्रांनो उदयाला येणे. इमर्जिंग फील्ड्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, दॅट मीन्स यस लास्टला असायला पाहिजे. यस लास्टला असणारा पर्याय मित्रांनो काय आहे बघा, यस लास्टला असणारा पर्याय मित्रांनो हा आहे, त्यामुळे उत्तर तुमचं येणार आहे बी. म्हणजे मी कशा पद्धतीनं वाक्याकडं बघत असताना इथं शेवट कसा झालेला आहे हे बघितलं, इथं फील्ड आलेला आहे, इमर्जिंग फील्ड पाहिजे, यस शेवटी पाहिजे, हे क्यू आणि यस शेवटी असणारा पर्याय बी, हा एकमेव पर्याय तुम्हाला दिसतो. दॅट इज वाय दिस ऑप्शन वुड बी द करेक्ट वन. म्हणजे अशा पद्धतीनं पॅराजंबलचे प्रश्न मित्रांनो आपण सोडवू शकतो, अगदी सहज सोप्या, बट इट रिक्वायर्स प्रॅक्टिस. आणि ही प्रॅक्टिस मित्रांनो आपण दररोज आपल्या सेशनमध्ये करून घेत असतो, ऑनलाईनच्या कोर्समध्ये हे अशा पद्धतीनं दररोज तुम्हाला मी बोलत असतो की पॅराजंबलचा भाग असेल, सिनोनिम्स अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूट असेल, इडम्स अँड फ्रेजेस असतील, होमोनिम्स असतील, एव्हरीथिंग इज कवर्ड, एव्हरीथिंग इज गिवन. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि चर्चेच्या माध्यमातून मित्रांनो आपण सगळं शिकत जातो. 1846 पदांची ही जाहिरात, जी बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे मित्रांनो, ही बॅच आपली ऑनलाईन चालू झालेली आहे, त्या बॅचसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. 1 सप्टेंबरपासून ही बॅच चालू झालेली आहे. थँक्यू फॉर बिंग विथ मी, माझ्यासोबत थांबल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन सेशनमध्ये, नवीन गप्पा, नवीन चर्चा, नवीन प्रश्न सोडवण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.